जागतिक तापमान वाढीमुळं भविष्यात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर होणार आहे जलसाठे सातत्यानं संपुष्टात येत असल्यानं ही समस्या अधिकच गंभीर होणार आहे या पार्श्वभूमीवर जलसाठे जतन करणं त्यांचं संवर्धन करणं आणि भूजल पातळी वाढवण्यासाठी प्रयत्न करणं ही काळाची गरज बनली आहे ही बाब लक्षात घेऊन पन्हाळा तालुक्यातील पाझर फाउंडेशनच्या वतीनं जलसाठे वाढवण्यासाठी विशेष मोहीम सुरू करण्यात आली आहे करवीर तालुक्यातील सादळे मादळे या गावामध्ये पाण्याचा कोणताही स्त्रोत सध्या उपलब्ध नाही हे लक्षात घेऊन फाउंडेशनच्या कार्यकर्त्यांनी पाणीसाठा वाढवण्यासाठी लोकसहभागातून प्रयत्न सुरू केले आहेत प्रत्येक गावाला दिशादर्शक ठरेल अशा या उपक्रमावर बी न्यूज विशेष करवीर तालुक्यातील सादळे मादळे हे गाव डोंगर कपारीत वसले गावाला नैसर्गिक पाण्याचा स्रोत नाही त्यामुळं बोरद्वारे पाण्याची गरज हे गाव भागवतं गेल्या काही वर्षांपासून पाण्याचा झालेला बेसुमार उपसा डोंगराळ उताराची जमीन आणि पावसाचा अनियमितपणा यामुळं या गावाची भूजल पातळी अतिशय खालावली आहे ती साडेतीनशे ते चारशे फूट इतकी खाली गेली आहे या गावाच्या मदतीसाठी पाझर फाउंडेशन पुढं आहे भविष्यात पाण्याचा संभाव्य प्रश्न लक्षात घेऊन भूजल साठे वाढवण्यासाठी पाझर फाऊंडेशननं लोकसहभागातून जलसंधारणाचा उपक्रम राबवलाय ग्रामस्थांचं प्रबोधन करत भूजल पातळी वाढवण्यासाठी जमिनीमध्ये पावसाचं पाणी कसं जास्तीत जास्त मुरवता येईल याची उपाययोजना केली आहे गावाच्या शेतीयोग्य जमिनीमध्ये दर दहा गुंठ्याला एक असा चार फूट लांब चार फूट रुंद आणि पाच फूट खोल शोषखड्डा खोदण्यात आलाय तसंच परिसरातील वनविभागाच्या तलावातील गाळ लोकसहभागातून काढायला सुरुवात केली आहे मोकळ्या उताऱ्याच्या जागेवर पाणी वाहून जाऊ नये याकरिता पाणी शोषणाऱ्या चरी खोतल्यात या उपाययोजनांमुळे पावसाचं पाणी मोठ्या प्रमाणात जमिनीमध्ये जाऊन भूजल पातळी वाढेल अशी अपेक्षा पाजर फाऊंडेशनचे अध्यक्ष राहुल जाधव यांनी व्यक्त केली आहे पाझर फाउंडेशननं सुरू केलेल्या उपक्रमाचं अनुकरण गावागावामध्ये झालं तर दुष्काळी परिस्थिती आणि पाणीटंचाईचा सामना करावा लागणार नाही एवढं निश्चित